आरक्षणाचा वाद निशाण्यावर राज. राज ओबीसी मराठ्यांच्या रडारवर. आरक्षणावरील भूमिका राज ठाकरेंना भोवणार. महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. ऐकलं, राज ठाकरेंच्या आरक्षणाबाबतच्या याच वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. त्यामुळेच मराठा आंदोलकांनी राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये गोंधळ घातले आणि त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मनोज जरांगेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. त्यानंतर आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही राज ठाकरे यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. काय जा विचारायचं त्यांना, यांना काय कळणार आहे आरक्षण म्हणजे काय, आरक्षण कशाला लागतंय, हे गोर गरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच. कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे, त्यामुळे त्यांच्या पुढे काय आंदोलन करायचं, त्यांना काय भेटायचं. अरे आपला मराठा लय मोठा आहे, असं कोणाला विचारायला जायचं का, कोणाला किंमत द्यायची नाही. मराठ्यांना विनंती माझी, कसल्याला किंमत नाही द्यायची, सगळ्यांनी शांत राहावं, संयम ठेवायचा, काय किंमत द्यायची नाही यांना. पण माझ्या मराठ्याचा पोराला त्रास होता कामा नये. ते मी जाहीर सांगतो, तिथं माझ्या मराठीचा पोराला त्रास होता कामा नये. अजिबात तुमचा आरक्षणाबद्दलचा अप्रोच आणि ती भूमिका वाढवा आणि प्रबोधनकार हा शब्द प्रयोग प्रबोधनकारांना उगीच लागला नाही. फुले शाहू आंबेडकरांच्या पंक्तीमध्ये प्रबोधनकारांना सुद्धा बघितलं जातं. महाराष्ट्र त्यांना प्रबोधनकार म्हणून ओळखतो आणि त्यांच्या घरामध्ये जन्माला येऊन असं असंवेदनशील, अतार्किक आणि असंवैधानिक तुम्ही वक्तव्य करताना, आणि तुम्ही एका बाजूला पक्ष चालवताय. लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मनसेना देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी कंबर कसली. मनसेच्या कार्यकर्त्यांपासून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंपर्यंत सगळेच मैदानात उतरले आहेत. त्यासाठी राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यानच धाराशिवमध्ये त्यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केलं आणि मराठा आंदोलकांनी त्यांना हॉटेलमध्येच घेराव घातला. त्यानंतर राज ठाकरेंनी या मराठा आंदोलकांची समजूत काढली. या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना, हे बघा जे लोकसभेला झालं ना ते त्यांना वाटतंय विधानसभेला होणार असं त्यांना वाटतं ना. त्याच्यासाठी सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील ती, हे बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात, बाकी ते ओबीसीना शिव्या देतात, याच्यात तर फक्त माती भडकवली जातील, हाताला काही लागणार नाहीये. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो या सगळ्यांच्या मध्ये मला त्याच्याशी शांतपणे बोलू देत, कळलं का काय, याच्यात तर मार्ग निघतो तो काढू आपण. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेची भूमिका महत्वाची असणार आहे. राज ठाकरेंनी मनसे 225 ते 250 जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यासाठी ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी घेतलेली भूमिका मतदार स्वीकारणार की त्याचा त्यांना फटका बसणार याकडेही आता लक्ष